मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जयदीप बंद पडलेला मोबाईल रिपेअर करत असतो तेव्हा गौरी जयदीपला विचारते मग अशी तू म्हणालास शालिनी बहिणीला संशय आला आहे मग आता तू काय करण्याचं ठरवलंस त्यावर जयदीप सांगतो त्यांचा विश्वास संपादन करण्याची किंमत त्यांच्यापर्यंत पोचली आहे तर गौरी विचारते म्हणजे त्या तर खोट्या नोटा होत्या ना जयदीप सांगतो मी त्या नोटा रिप्लेस केल्या पन्नास कोटींची बॅग त्यांच्यापर्यंत पोचली आहे आणि त्या सर्व खऱ्या नोटा आहेत आता नक्कीच त्यांचा गोंधळ उडाला असणार त्यांनाही हेच वाटलं असणार की त्या नोटा खोट्या आहेत कागद आहेत परंतु खऱ्या नोटा बघून त्यांना तसं सांगणारे लोक आता खोटे ठरतील आपल्याबद्दल त्यांच्या मनात लागलेल्या आगीची झळ आता आपल्याला नाही तर त्यांच्याच लोकांना बसणार तर गौरी धक्क्यानेच विचारते म्हणून तू त्यांना पन्नास कोटी दिलेस का जयदीप सांगतो ते मिळतील परत तर दुसरीकडे शालिनी आगीमध्ये कोयता गरम करत असते तेव्हा देवकी घाबरतच शालिनीला मला इथे का बोलवलं असं विचारू लागते शालिनी विचारते मला एक सांग हा कोयता मी तुझ्या अंगावरून का फिरवायचा नाही तर देवकी म्हणते असं काय करता कारण आपले खूप जुने संबंध आहेत मी तर तुमची सावली आहे ना तेव्हा शालिनी तो गरम कोयता देवकीच्या मानेला लावत विचारते घाबरतेस कशाला तू तर माझी सावली आहेस ना त्यावर देवकी विचारते मग हे सगळं कशासाठी तर शालिनी सांगते माझ्याशी गद्दारी केल्यानंतर त्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याची जाणीव करून द्यायला माझी सावली म्हणतेस ना स्वतःला मग माझं एक काम करायचं त्या राहुल्याला चांगलाच धडा शिकवायचा तुम्ही मला खोटं सांगितलं म्हणून मी त्या जयवंत देशमुखावर संशय घेतला पण त्याने पाठवलेल्या नो नोटा खऱ्या होत्या त्याने शब्द त्याचा शब्द पाळला तरीही तुम्ही त्याच्या विरोधात माझे कान भरवत राहिलात तेव्हा देवकी सांगते आमच्या यांचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल आता आम्ही त्या देशमुखाविरोधात काही बोलणार नाही शालिनी सांगते तुम्ही ना लिंबूटिंबू आहात खरा खेळ तर माझा भावड्या खेळत आहे त्याची मी अशी हालत करणार आहे की तो जगण्याची नाही तर मरण्याची भीक मागेल मला खोटं सांगून तुम्ही त्याला मला भेटायला पाठवलं ना मग आता ती चूक परत करायची त्याला मला भेटायला पाठवायचं ते पण मी सांगेल तिथे त्यावर देवकी होकार देत लगेच तेथून पळून जाते शालिनी मनाशीच म्हणते राहुल तू माझ्याशी लई वाईट गेम खेळलास आता तू आहेस आणि मी आहे तर इकडे लक्ष्मी जयदीपकडे आग्रह करत तुला माझ्यासोबत यावं लागेल असं म्हणते जयदीप सांगतो मला खूप महत्त्वाचं काम आहे त्यावर लक्ष्मी म्हणते मला फिरायला जायचं आहे मला खूप बोर झालं आहे जयदीप सांगतो मग तू आणि तुझी आई जा मला खरंच शक्य होणार नाही खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा लक्ष्मी सांगते ते नंतर कर एकतर इथे माझे फ्रेंड्स नाहीत तुम्ही दोघे पण नेहमी बिझी असता आजी पण गोष्ट सांगून कंटाळते मला तुमच्या दोघांसोबत फिरायला जायचं आहे गौरी सांगते मग आपण उद्या जाऊयात तेव्हा लक्ष्मी मला तुमच्याशी बोलायचं नाही असं म्हणत रागानेच तेथून निघून जाते तर जयदीप म्हणतो तिचं पण खरं आहे आपलं तिच्याकडे दुर्लक्षच होत आहे तेव्हा गौरी सांगते तिचा रुसवा म्हणजे अळवावरचं पाणी आहे किती वेळ टिकणार आहे नक्की ती माईंकडे गेली असणार त्या तिची समजूत काढतील तर इकडे लक्ष्मी म्हणत असते की इथे ना सगळे तसेच आहेत नुसते कामात अडकलेले असतात कोणीच मला फिरायला नेत नाही तेवढ्यात राहुल लक्ष्मीला एक खेळणी दाखवत तिथे येतो तर लक्ष्मीला ती खेळणी खूपच आवडते राहुल ती खेळणी लक्ष्मीला देत विचारतो तुला असे आणखी टॉईज हवे आहेत का लक्ष्मी म्हणते हो तुमच्याकडे आहेत का त्यावर राहुल सांगतो आत्ता नाही पण आपण लगेच जाऊन घेऊन येऊ शकतो लक्ष्मी विचारते कुठून राहुल सांगतो दुकानातून लक्ष्मी सांगते आत्ता नको आता लगेच अंधार पडेल त्यावर राहुल आज तुझ्या बाबांचा बिझनेस पार्टनर तुला फिरायला घेऊन जाणार असं म्हणत लक्ष्मीला ते थुंग घेऊन जातो तर इकडे मल्हार शालिनीला सांगतो ते पैसे मोजून माझं डोकं दुखायला लागलं इतके पैसे मी आयुष्यात कधी मोजले नव्हते सगळे पन्नास कोटी आहेत तेव्हा शालिनी मल्हारला ते पैसे तिजोरीत ठेवायला सांगते मल्हार म्हणतो आता इतके पैसे तुमच्याकडे आले आहेत तर तुम्ही सुखी राहा आणि दुसऱ्याला पण सुखी राहू द्या तेव्हा शालिनी लगेच मल्हारला तेथून काढून देते तर तेवढ्यात देवकी तिथे येते आणि शालिनीला म्हणते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी राहुला देवळाच्या मागच्या टेकडीवर भेटायला बोलवलं आहे तेव्हा शालिनी पुन्हा तिला कोयता दाखवते तर देवकी घाबरतच तेथून पळून जाते तर इकडे फोन रिपेअर होत नसल्यामुळे जयदीप खूपच वय टाकतो आता पुन्हा काहीतरी नवीन प्लॅन करून शालिनी राहुलकडून परत सगळं काही कबूल करून घ्यावं लागणार आता पण एवढा वेळ नाही तोपर्यंत शालिनीला माझं खरं रूप कळलं तर असा विचार करत जयदीप घाबरतो तर तेवढ्यात गौरी पळतच तिथे येते व रडतच जयदीपला लक्ष्मी घरात कुठेच नसल्याचं सांगते तर जयदीप लगेच गौरीला घेऊन लक्ष्मीला शोधण्यासाठी जातो व तिचा फोटो दाखवत सगळीकडे विचारपूस करत असतो परंतु लक्ष्मी कुठेही नसते त्यानंतर जयदीप गौरी माळावरच्या खोलीवर येतात जयदीप रडतच म्हणतो गौरी तू बरोबर होतीस मी उगीचच त्या माणसांना धडा शिकवायला गेलो आज माझ्यामुळे आपल्या लक्ष्मीचा जीव धोक्यात आला आहे आय एम रिअली सॉरी मी हरलो असं म्हणत जयदीप आणखी रडू लागतो तेव्हा गौरी म्हणते जयदीप तू अशी हार मानू नकोस आपण आपल्या लक्ष्मीला शोधून काढू तूच असा धीर हरलास तर मी कुणाच्या जीवावर उभी राहू तर इकडे राहुल लक्ष्मीला लॉलीपॉप खाऊ घालत मस्त फिरवतो लक्ष्मी सांगते आता मला घरी जायचं आहे राहुल म्हणतो त्या अगोदर मी तुझी टेस्ट घेणार आहे सब्जेक्ट तू तु आणि तुझे बाबा आता पहिला प्रश्न तुझ्या बाबांचं खरं नाव काय लक्ष्मी सांगते जयवंत देशमुख राहुल म्हणतो हे तर कोल्हापुरातलं नाव झालं पुण्यातलं नाव सांग तर इकडे शेखरदाची जयदीपला फोनवर सांगतात की मला असं वाटतंय आपण पोलिसात जायला पाहिजे आणि त्याचबरोबर हॉस्पिटलसुद्धा पाहिला पाहिजे पण पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल त्यानंतर शालिनी कोयता घेऊन मंदिराकडे चाललेली असते त्याच वेळेला तिचं लक्ष अडगळीच्या खोलीकडे जातं ती विचार करते यावेळी इथे लाईट कशी चालू आतमध्ये कोणी असेल का असं म्हणत ती अडगळीच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते तर इकडे जयदीप गौरीला समजावत असतो तर इकडे लक्ष्मी हुशारीने राहुलला सर्व उत्तरे देत असते राहुल विचारतो तुझ्या आईचं नाव काय होतं तर लक्ष्मीला धक्का बसतो तर इकडे शालिनी अडगळीच्या खोलीवर येते तर तिथे गौरी असते आणि जयदीप हा लपून असतो तेव्हा शालिनी गौरीला विचारते एवढ्या रात्री तू इथे काय करतेस गौरी सांगते लक्ष्मी घरी नाही मी तिला शोधत होते तर इकडे राहुल लक्ष्मीला सांगतो आता आपण या टेस्टचा फायनल राऊंड खेळणार आहोत रॅपिड फायर पण त्यासाठी तुला मी विचारलेल्या प्रश्नांची एका सेकंदात उत्तरं द्यावी लागतील तेव्हा लक्ष्मी लगेच होकार देते तर इकडे शालिनी गौरीला विचारते लक्ष्मी गायब झाल्याचं तू जयवंत देशमुखांना सांगितलंस का त्यावर गौरी सांगते नाही तेवढ्यात शालिनीचं लक्ष तिथे ठेवलेल्या जयदीपच्या दाढीवर जातं ते पाहून जयदीप गौरी घाबरतात तर शालिनी गौरीला खूप सारे उलटसुलट प्रश्न विचारू लागते आणि ती तिथेच लपलेल्या जयदीपला सुद्धा पाहते इकडे राहुल लक्ष्मीला मध्येच विचारतो तुझं पूर्ण नाव काय तर लक्ष्मी बोलून जाते लक्ष्मी जयदीप शिंदे ते ऐकून राहुल खुश होतो तर उद्याच्या भागात शालिनी सर्वांसमोर जयदीपचं खरं रूप आणते व लक्ष्मीला मारण्याची धमकी देते पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा